हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? होप यू ऑल आर डूइंग गुड. सो स्टूडेंट्स, आता आपण या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहे, तर वर्क अँड एनर्जीबद्दल. नाउ लेट अस सी व्हॉट इज वर्क. बघा, आता रोजच्या सराउंडिंगमध्ये किंवा रोजच्या जीवनात आपण वर्क करत असतो, पण ते कसं करत असतो आपल्याला नाही माहीत असतं. सो आज आपण ते वर्क कसं करतो आणि ते वर्क होतं कशामुळे ह्याच्याबद्दल बघूया. तर बघा, आता मी हा पेन इथून इथे घेतला, तर आता मी इथून इथे पेन घेतला आणि इथून इथे पेन घेतला, तेव्हा हे काय झालं? वर्क झालं. पण हे वर्क कशामुळे झालं? तर वर्क कशामुळे होत असतं? दोन कारणामुळे होत असतं. पहिलं काय? तर फोर्स. आणि फोर्समुळे होणाऱ्या डिस्प्लेसमेंटमुळे, म्हणजे वर्क इज डिपेंड अपॉन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर बघा, जेव्हा वर्क जास्त होते असं आपण म्हणतो, तेव्हा दोन गोष्टी होत असतात. कोणत्या कोणत्या? तर एक तर जास्त डिस्प्लेसमेंटमध्ये, म्हणजे जास्त डिस्प्लेसमेंट जेव्हा होते सेम फोर्समध्ये. बघा, दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन काय? तर जास्त वर्क केव्हा होते? जेव्हा सेम फोर्समध्ये जास्त डिस्प्लेसमेंट होते. सेकंड कंडिशन काय? जास्त वर्क कशाला म्हणतो आपण? तर सेम डिस्प्लेसमेंट जेव्हा होते जास्त फोर्समुळे. बघा, दोन कंडिशन आहे, दोन्ही याच्यात वर्क कसं होत आहे? जास्त. फक्त व्हॅल्यूज कुठे चेंज होत आहे? लॉस म्हणजे जास्त किंवा कमी कुठे होत आहे? तर डिस्प्लेसमेंट आणि फोर्समध्ये. बघा, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स, जर फोर्स झिरो असला तरीही वर्क होणार नाही, डिस्प्लेसमेंट झिरो असलं तरीही वर्क होणार नाही. तर बघा, फोर्स इज डिपेंड अपॉन काय? तर डिस्प्लेसमेंट. अँड काय? वर्क इज डिपेंड अपॉन डिस्प्लेसमेंट अँड फोर्स. सो झालं, वर्क काय आहे हे क्लिअर झालं. आता बघू या वर्क आणि एक नवीन वर्ड, एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? आता आपण इथे बघू वर्क आणि एनर्जी मधलं रिलेशन काय आहे. चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल की एक मुलगा ट्रक घेऊन खेळतोय. तर आता जेव्हा तुम्ही पण लहान असताना जेव्हा गाड्या खेळत होते, तेव्हा तुम्ही हाताने त्या गाड्या हलवत होते, तेव्हा त्या गाडीचं किंवा चाक जे होते ते हलत होते. म्हणजेच काय? तुम्ही तिथे काय लावत होते? फोर्स. त्याच्यामुळे काय होत होतं? वर्क. म्हणजेच काय? त्यांचं लोकोमोशन होत होतं. तर आता बघा, व्हॉट इज एनर्जी? तर हे वर्क व्हायला जे ट्रान्सफॉर्मेशन झालं त्या बॉयकडून किंवा तुमच्याकडून लहानपणी, म्हणजे तुम्ही हाताने हलवून ती गाडी जी, म्हणजे हाताने धरून जी गाडी तुम्ही हलवली, त्यालाच काय म्हणतो? तुमची एनर्जी. म्हणजेच तुम्ही त्या गाडीला लोकोमोशनसाठी काय केलं? एनर्जी लावली. म्हणजे जेव्हा तुम्ही एनर्जी लावता तेव्हा काय होतं? वर्क डन होतं. म्हणजे वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एनर्जी. आता डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे जर वर्क वाढलं, म्हणजे सॉरी, जर एनर्जी वाढली तर डायरेक्टली काय वाढणार आहे? वर्क वाढणार आहे. जर एनर्जी कमी झाली तर वर्क कसं होणार आहे? कमी होणार आहे. सो ह्या दोघांमधलं वर्क आणि एनर्जी मधलं रिलेशनशिप आहे. आता बघा, तुम्ही शाळेत जेव्हा खेळता तेव्हा तुमचं आणि तुमच्या फ्रेंडची, जे मी आता समजा ग्राउंडवर गोल गोल चक्कर मारत आहे, तर तुम्ही रेस लावली, तर सगळ्यांनी रेस लावली तर सगळे एकाच वेळ पोहोचतात का? तर नाही. तर का नाही पोहोचत? आता कोणाला एका म्हणजे एका राऊंडमध्ये कोणी थकत असेल, कोणी दोन तीन राऊंडमध्ये जेव्हा फिरतो आपण, रनिंग करतो तेव्हा थकत असेल, तर ते का? तर बघा, एनर्जीमुळे. आता प्रत्येकाची एनर्जी कशी असते? वेगवेगळी असते. म्हणजे एनर्जीची डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो? की कॅपॅसिटी टू डू वर्क. जी वर्क करण्याची कॅपॅसिटी असते त्यालाच आपण काय म्हणतो? एनर्जी म्हणतो. आणि एनर्जीमुळे काय होतं? वर्क डन होतं. सो आज आपण या चॅप्टरमध्ये किंवा या पार्टमध्ये काय शिकलो? तर वर्क म्हणजे काय आणि वर्क कशावर डिपेंडेंट आहे? तर डिस्प्लेसमेंट आणि फोर्सवर. त्याच्यानंतर रिलेशन काय आहे वर्क आणि एनर्जीबद्दल ते पण शिकलो. म्हणजेच एनर्जी जेव्हा असते तेव्हाच वर्क होतं. आणि एनर्जीची डेफिनेशन शिकलो. म्हणजेच काय? तर कॅपॅसिटी टू डू वर्क. नेक्स्ट पार्टमध्ये आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी शिकूया. थँक्यू.